राजकीय विषयांमध्ये कुणाला एकत्र काम करायचं असेल तर समविचारी पक्षांनी सगळ्यांनीच एकत्र आलेलं ही आनंदाचीच गोष्ट आहे. महाविकास आघाडीसोबत यांनी ऑफर दिली, राष्ट्रवादी काँग्रेस ऑफर स्वीकारणार नाही. राजकीय विषयांमध्ये कुणाला एकत्र काम करायचं असेल तर समविचारी पक्षांनी सगळ्यांनीच एकत्र आलेलं ही आनंदाचीच गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं विकास या कामासाठी जर सगळे एकत्र येणार असतील आणि राज्याचं चांगलं होणार असेल तर अर्थात ही चांगलीच गोष्ट आहे कोणासाठी, कुठल्याही राज्यासाठी. एकंदरीतच तीन पक्षांचं सरकार आहे, एकीकडे शिवसेनेला हिंदुत्ववादी म्हटलं जातं. अशी पद्धत असताना एकतर गेल्या कित्येक वर्षापासूनची शिवसेनेची मागणी औरंगाबादचं संभाजीनगर करावं, तर याच्याकडे तुम्ही कसं बघता, हे शक्य होऊ शकतं का? मी खरं तर एवढा विचार करत नाही, नक्की काय झालेलं आहे याची मला फारशी काही माहिती नाही, पण एकदा सविस्तर सगळा विषय समजून घेतल्यानंतरच मला बोलणं हे संयुक्तिक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की एकीकडे एमटीएमआयएम सोबत यायचं म्हटलंय, पण राजू शेट्टी महाविकास आघाडीपासून फरकत घेण्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, याकडे तुम्ही कसं बघता? मी चित्राकडे फारसं बघत नाही, मी वास्तवतेकडे बघतो. दानवेंनी असं म्हटलंय की महाविकास आघाडीचे 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत, यामध्ये तुम्हाला काय वाटतं, कसं बघतं याकडे? मी नाही एवढा विचार करतो, मी राज्याच्या कामामध्ये आणि केंद्र सरकार पार्लमेंट चाललेलं आहे, मोठ्या संख्येने महागाई या राज्यात आणि देशात वाढते, देशात पेट्रोल डिझेलचा भाव असेल, डाळीचा भाव असेल, साधे आमच्या पोरांचं मॅगी नूडल्स मी बघते, चहाचा भाव वाढलेला आहे, ह्याच्या कामात इतकी व्यस्त आहे मी खरं तर, आणि एवढी मोठी चॅलेंजेस या देशासमोर आव्हानं आहेत, त्यामुळे मी त्याच्यात फार व्यस्त आहे. त्याच्यामुळे हे सरकार पाडण्याच्या वगैरे असल्या भानगडीत फारशी मी पडत नाही, कारण का मी देशाच्या सेवेसाठी निवडून आले. दुसरी गोष्ट अशी, शेवटचा प्रश्न, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असं म्हटल्यात उत्तर प्रदेश जाती महाराष्ट्र आधी बाकी आहे, तर नेमकं काय करणार, म्हणजे 2024 साली भाजप येणार राज्यात, काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं विरोधी पक्षांनी अशा घोषणा करणं हे महत्वाचं असतं, कारण त्या शेवटी त्यांनाही त्यांचे आमदार त्यांच्या काडरला उत्साहपण आणि त्यांना एकत्र ठेवणं, त्याच्यामुळे अशा घोषणा करणं हे स्वाभाविक आहे आणि त्यांच्या विरोधी पक्षांनी त्या केल्याही पाहिजे, त्याच्यात काही गैर नाही. पुण्यातील मुळामुठा नदीचा कायापालट करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय, यासाठी नदी सुधार प्रकल्प राबवण्यात येत आहे, पण याला पर्यावरण प्रेमींनी विरोध केला. हो, त्याला खूप विरोध आहे. आदरणीय पवार साहेबांनाही मागच्या आठवड्यात राजेंद्र सिंगजी त्यांची सगळी टीम ही मागच्याच आठवड्यात भेटून गेली आणि त्यांचा अनेक वर्षाचा प्रचंड विरोध आहे आणि त्यांना असं वाटतं की पुण्यामध्ये जर हा उपक्रम केला तर खूप अडचणी होतील, त्याच्यामुळे या सगळ्याचा अभ्यास करणं जास्ती गरजेचं आहे. 26 मार्चला दापोलीतील अनिल परवांचं जे साई रिसॉर्ट आहे तोडणार असल्याचं ट्विट किरीट सोमय यांनी केलं, तर हे कारवाई त्यांना आधी कशी कळते तुमचं त्यामध्ये? मला खरं तर माहिती नाही ही काय परिस्थिती आहे, पण एक गोष्ट खरी आहे की देशामध्ये जेव्हा एखादा पेपर फुटतो तेव्हा त्याची इन्क्वायरी होते. इथे सातत्याने पेपर फुटत असतात आणि पेपर फुटतात किंवा अशी जी सेन्सिटिव्ह नॅशनल इंटरेस्टची ही जी माहिती असते ती बाहेर अशी पडते तेव्हा ह्याची अर्थातच इन्क्वायरी ही झाली पाहिजे. आणि मी आदरणीय माननीय अमित शहाजींच्या ही लक्षात आणून देणारी गोष्ट की ईडी असेल सीबीआय असेल या खूप महत्वाच्या नॅशनल सिक्युरिटीच्या या संघटना आहेत आणि त्यात जर पेपर किंवा त्या जर माहिती त्याची बाहेर जात असेल ही देशाच्या ऐक्यासाठी देशाच्या नॅशनल सिक्युरिटीसाठी अतिशय चिंताजनक आहे, त्याच्यामुळे मी हा इश्यू आदरणीय अमित शाह यांच्या लक्षात आणून देणार आहे. एक शेवटचा प्रश्न, गेल्या काही दिवसापूर्वी संसदेतलं तुमचं भाषण असेल त्याच्यामध्ये असं तुम्ही म्हटलं की ते फार व्हायरल होते की माँ बाप नेहमी काम नाही का, पण दुसरी गोष्ट अशी की 60 साल बहुत म्हणजे जे 7 वर्ष ज्यांनी ते सरकार केलंय तो खूप मोठा कालावधी. असं आहे 60 साल यांच्याकडे दुसरं काहीच टीका करायला नाही म्हणून बोलतात. आता जवळपास 8 वर्ष त्यांची सत्ता ह्या देशामध्ये आहे, अनेक राज्यांमध्ये आहे, त्याच्यामुळे आता 8 वर्ष झाल्यानंतर जे काही 8 वर्ष खूप कालावधी होतो ज्याला खरंच चांगलं काम करायचं असतं त्याला, तर जर सातत्याने ते नेहरूजींचा उल्लेख हा जर करत असतील तर अर्थातच त्यांच्याकडे काही मुद्दे नाहीत हे साबित होतं.